প্রায় কোভিশিল্ড ভ্যাকসিন ক্ষেত্রে দুর্বলতা হল কোভিড-19 ইঞ্জেকশন কিন্তু আমাদের লেফট হ্যান্ড অফ দেখি ইঞ্জেকশন ঘেতলা উপরান মাসে 4 থেকে 7 কিলো মধ্যে তাদের জন্য তাদের জন্য siang. सगळ्यात पहिल्यान पहिले हांव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हांचे अभिनंदन करतलो की आमच्या देशात तांच्यांनी वॅक्सिनेशन जे आसा हे अवेलेबल करून दिले. वॅक्सिनेशनचो शोध लावपी सगळे शास्त्रज्ञ आणि तिथले लॅब ह्या सगळ्यांचे अभिनंदन करतलो की देशातल्या समेस्त सगळ्या लोकांक जनतेक देशात आणि देशा भायरूय बी तांच्यांनी वॅक्सिनेशन अवेलेबल करून दिले. त्या खातीर ज्या पद्धतीत वॅक्सिनेशन सुरू झाले आणि ही थर्ड फेज जेका आम्ही म्हणतात वॅक्सिनेशन पहिली फ्रंटलाईन वर्कर्स हांकां दिले गेले, ताज्या उपरांत अबाव 60 लोकांक दिले गेले आणि ताज्या उपरांत 45 to 60 ह्याय लोकांक सुरू झाले कोमॉर्बिड कंडिशन्स. आणि पुराय देशभर वॅक्सिनेशन घेत असा. गोयातूय बी वॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आणि रजिस्टर्ड पहिलीची प्रायव्हेट हॉस्पिटल्स हांगा दोन्ही कडे सुरू झाला. आणि कालच्यान डायरेक्टली स्पॉट वचून वॅक्सिनेशन घेऊची सोय गव्हर्मेंटच्या प्रायमरी हेल्थ सेंटराचेर सब सेंटर आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि गोवा मेडिकल कॉलेज हांगासर सुरू केल्ले आसा. माझ्या पेरंट्स पप्पांनी वॅक्सिनेशन घेतले, बाकीच्यांनी बी अबाव 60 आता लोकांनी सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेऊचे. वॅक्सिनेशन सेफ असा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन खुद्द वॅक्सिनेशन घेऊन बाकीच्या लोकांक प्रमोट केलं. त्याबद्दल बिंग अ फ्रंटलाईन वर्कर्स अँड बिंग अ डॉक्टर बाय प्रोफेशन मला ॲक्च्युली हांवें रजिस्टर्ड केलं की मला वॅक्सिनेशन जेव्हा माझा टाइम येतो त्यांनाच घेतलो म्हणून. सो डॉक्टरांनी मला आज फोन काल फोन केला आणि आज तुझा नंबर असा तू येऊन वॅक्सिनेशन घेऊन काय हरकत ना. आणि त्या खातीर बिंग फ्रंटलाईन वर्कर आणि डॉक्टर ह्या कॅटेगरीत हा पडल्या कारणात आज हा एक वॅक्सिनेशन आयलो. आणि त्याचबरोबर दुसरी गजल हा वॅक्सिनेशन घेतल्या उपरांत वॅक्सिनेशन वेलो विश्वास जो असा तो आणिकूय लोकांचा द्विगुणीत जातलो. खूपशे लोक जे असा वॅक्सिनेशन घेऊन ज्यांचं ज्या ज्या कॅटेगरीत असा ते फुडे येऊचे. ताज्या खातीरही बी आज हांव सकाळी हांगासर येऊन हांवें पावणेदांक सुमार वॅक्सिन घेतले. अर्धे वर हांगासर बसल्या उपरांत आमच्या सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटर साखळी ज्या परिसरात हांव रावता खूप बरे सहकार्य जसे म्हाका जसे न्ही बाकीच्या सगळ्या लोकांच्या पहिले खूप बरे सहकार्य लोकां कडल्यान मेळटा. लोकांची रिएक्शन्स खूप बरी रिएक्शन स्टाफा बद्दल असा. वॅक्सिनेशन घेता असतानाय बी पेन कांयच जावंक ना किंवा ताज्या उपरांत अर्धेवर कसलीच रिएक्शन ना. तांच्यांनी वेवस्थीत रित्या एक्सप्लेन केला कितें सायड इफेक्ट जाले आसत जाल्यार आमकां टॅबलेट्स जोर आसतलो किंवा मातसो कितें सायड इफेक्ट एखाद्या दुसऱ्या दिसा जावपाक शकता ताज्या खातीर टॅबलेट्स आनी तांच्यांनी दिल्ले आसा. त्या खातीर वॅक्सिनेशन हे खूप सेफ आसा, सगळ्या जाणांनी घेवचे हे सगळ्या जाणां कडेन मागता. आणि त्याच बरोबर आमकां जाता तितके बेगीन गोंय कोरोना मुक्त जर करते आसत जाल्यार वॅक्सिनेशन घेवप हे गरजेचे. सेंटर वाडवणार का वॅक्सिनेशन साठी? म्हाका दिसता आताच्या पद्धतीत फक्त अर्बन सेंटर जे आसा थंयसर गर्दी पडटा, पण दिसाक प्रायोर
डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसाकडे उलोवन 100 लोकांची प्रायव्हेट त्यांच्यानी अपॉइंटमेंट घेऊन वॅक्सिनेशन दिले वयतले. आत्ता तरी गर्दी वाढोवपाची गरज ना, कंट्रोल जातले हाजे आमकां खात्री. हॉस्पिटलांनी प्रायव्हेट हॉस्पिटलांनी फक्त स्पॉट दिवपाचे आत्ता बंद असा, पण जे प्रायर रजिस्ट्रेशन असतं त्यांच्याकडे दिवप चालू असा. गव्हर्नमेंट हॉस्पिटलात फ्री ऑफ कॉस्ट वॅक्सिनेशन अवेलेबल असा. प्रायव्हेट हॉस्पिटलांनी 250 रुपीज चार्जीस जे असा प्रायव्हेट हॉस्पिटलांनी केले होता, अदरवाईज फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलात सगळ्या लोकांना मिळेल. वॅक्सिनेशन घेतल्या उपरांत कदाचित आफ्टर 24 अवर्स बॉडी एक फिवर येऊपाचे चान्सीस असतात साईड इफेक्ट म्हणून, अदरवाईज बाकीच्या आज पर्यंत जे गोयात एकही केस अशी मिळूंक ना. आणि त्याच्या उपरांत आपलं परत 28 दिवसांनी आपलं जो डोस असा तो डोस घेवप हे गरजेचे असा. त्या खातीर सगळ्यांनी एक डोस घेऊन मिस करचो नाही, तर 28 दिवसांनी आपला दुसराही डोस जो असा हो डोस घेवपाक जाय. केसेस काही वाढायला लागलेत कोविडच्या आणि आता लसीकरण सुरू झालंय. फ्लक्च्युएट जाता, पहिर मधीच 100 झाले परत 45 झाला. त्या खातीर सांगता वॅक्सिनेशन जरी आयले जाल्यार सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करप, मास्क आणि सॅनिटायझर हे कंपल्सरी असा. हे लोकांनी त्याची जतराय घेवची आणि लोकांनी जाता तितके बेगीन आणि जाता तितके चढ लोकांनी मात सुद्धा सिम्पटम्स दिसले असतात जाल्यार टेस्ट करप, होम आयसोलेशन करप हे कंटिन्युअसली दवरप गरजेचे असा. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.